रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोर ला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोर चा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून बुधवारी कोरोनाचे सर्वात निच्चांकी 66 रुग्ण आढळले, तर आज 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। याशिवाय 134 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सांगली शहरातील 2 आणि आटपाडी तालुक्यातील 1 रुग्णाचा मृत्यू झालाय। नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 14 रुग्ण आढळले, तर आटपाडी तालुक्यात 3 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 4 रुग्ण, खानापूर तालुक्यात 10 रुग्ण, पलूस तालुक्यात 4 रुग्ण, तासगाव तालुक्यात 11 रुग्ण, जत तालुक्यात 8 रुग्ण, कवठेभंगा तालुक्यात 3 रुग्ण, मिरज तालुक्यात 6 रुग्ण, शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 45,571 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,655 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 42,680 जण कोरोनामुक्त झालेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 1,236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 913 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक तात्काळ रद्द करण्यासह यंदाच्या गाळप हंगामात ऊसाची एक रकमी FRP देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कायदेशीर हमी भाव मिळावा, नवीन कायद्यामध्ये कारवाई करण्याची तरतूद करावी या मागण्यांसाठी रास्ता रोको केल्याचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी स्पष्ट केले। केंद्र सरकार आणि कारखानदारांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। आंदोलनामुळे सुमारे 1 तास वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती। कृषी विधेयक रद्द न केल्यास तसेच एक रकमी FRP न दिल्यास कारखानदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। लक्ष्मी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। कृषी विधेयक रद्द करा, एक रकमी FRP द्या, भ्रष्ट साखर कारखानदारांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर धडाडून सोडण्यात आलाय। आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे सुमारे तासभर वाहने रोखून धरण्यात आली होती। काहीही कारणे सांगून कारखानदार एकरकमी FRP देण्यास टाळाटाळ करत आहेत। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हस्तक्षेप करून कारखानदारांची बैठक बोलवावी, कायद्याची अंमलबजावणी करण्याची त्यांचीही जबाबदारी आहे। कायदा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही कायदा हातात घेऊ। एकरकमी FRP आठवड्यात तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा आग डोंब उसळेल, असा इशारा देण्यात आलाय। महापालिकेत वीज बिलांचा जो घोटाळा झालाय त्यास वीज वितरण कर्मचारी आणि मारुती रस्त्यावरील एका पतसंस्थेतील वीज बिल संकलन करणारे व्यवस्थापनच जबाबदार असून त्यांनीच संगणमताने 60 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा अहवाल लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिलाय। या सर्व प्रकरणात महापालिकेचे विद्युत अभियंता यांचा हलगर्जीपणा सुद्धा जबाबदार आहे, असं अहवालात स्पष्ट करत त्यांच्यावर सुद्धा ठपका ठेवण्यात आलाय। महापालिकेत वीज बिलात 60 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे। दुसरीकडे महापालिका आणि वीज वितरण कंपनीकडूनही चौकशी सुरू झाली आहे। महापालिकेत भरलेल्या बिलांची आणि थकबाकीची रक्कम तपासा प्रथम दर्शनी हे निष्पन्न झाले। सध्या 60 लाख रुपयांचा गैरव्यवहार दिसत असला तरी कोरोना काळात बिले न भरल्याने थकबाकीचे व्याज वाढीव बिल असा फरक असू शकतो। प्रत्यक्षात अपहाराची रक्कम 25 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते, परंतु आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनच याचा सोक्षमोक्ष होऊ शकतो, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत। हिरगुडे म्हणाले, या प्रकरणात बिले भरणा करणे, ती भरल्यानंतर त्याची पावती देणे, थकबाकी किती आणि कशी वाढली याची पडताळणी करण्याची महापालिका विद्युत अभियंत्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे या घोटाळ्यात ते सहभागी नसले तरी त्यांचा हलगर्जीपणा मात्र कारणीभूत आहे, त्यामुळे तसा अहवालही त्यांनी आयुक्तांना दिलाय। पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली आहे। ते म्हणाले, नाईक कुटुंबियांनी आपलं सर्वस्व गमावलंय, एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कायदेशीर काम सुरू आहे, या कुटुंबाला न्याय मिळायला हवा। पत्रकाराच्या न्यायासाठी निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे भान ठेवावं असं म्हणत भाजपच्या नेत्यांना फटकारलं आहे। अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कृषी विधेयकांविरोधात गुरुवारी देशभर केलेल्या रास्ता रोको आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभाग घेतलाय। सांगली कोल्हापूर मार्गावर उद्गाव टोल नाक्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते।
कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करून केंद्र सरकारने एकाच वेळी शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही विश्वासघात केलाय. भांडवलदारांच्या घशात शेती घालण्याच्या निर्णयाला संपूर्ण देशातून विरोध होतोय. सरकारने तातडीने कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना किमान वैधानिक किमतीची हमी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडील वर्ग 3 व 4 41 लिपिक आणि शिपाई यांच्या विभागीय चौकशीची सुनावणी 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर येथे होणार आहे. या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या विविध कर्मचाऱ्यांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. अपहार, अनियमितता, कामात दिरंगाई यांसह विविध कारणांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. काही कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय, त्यांची विभागीय चौकशी केली जातात. निलंबनानंतर कामावर हजर राहिले तरी विभागीय चौकशी पूर्ण होणे अपेक्षित असते. या सर्व चौकशीचे कामकाज पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात येतं. विभागीय उपायुक्त यांच्याकडून ही चौकशी केली जाते. मागील काही दिवसात कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी प्रलंबित आहे. अशा 41 कर्मचारी यांची विभागीय चौकशी अंतर्गत सुनावणी होणार आहे. कोरोनामुळे थांबलेली सुनावणी आता परत सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडील 41 कर्मचाऱ्यांची सुनावणी 23 ते 26 नोव्हेंबरला कोल्हापूरला होणार आहे. चौकशीनंतर नियमितची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यासाठी उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी आणि जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे पक्ष्यांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने यंदाच्या वर्षापासूनच प्रथमच पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतोय. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राज्यात पक्षी सप्ताह साजरा करावा आणि पक्ष्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी पक्षीप्रेमी आणि संघटना प्रयत्नशील होत्या, त्यामुळे हा विषय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. वन्यजीव साहित्य निर्मितीत ज्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं ते मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे, तर पक्षी अभ्यास शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते. या दिवसांचं औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतोय. या सप्ताहामध्ये COVID-19 रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करून पक्ष्यांचं महत्व, स्थलांतर व अधिवास, संरक्षण संवर्धन याबाबत जागृती करण्यात येणार आहे. तसंच ऑनलाईन पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. वन विभागाच्या समन्वयाने हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. चांदोली परिसरात विविध प्रकारचे पक्षी आढळतात. शिक्षक अश्फक अत्तार या पती पत्नीने घराजवळ कृत्रिम घरटी लावून पक्षी संरक्षण संवर्धनाचा संदेश दिलाय. त्यांनी लावलेल्या घरट्यांमुळे विविध पक्ष्यांचा वावर वाढलाय. सांगली महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत महापालिका कर्मचाऱ्यांनी आपटा पोलीस चौकी ते कर्मवीर रस्ता मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत 3 टन गाजरी गवत आणि अन्य कचरा गोळा करण्यात आलाय. स्वच्छ सर्वेक्षणाच्या स्पर्धेसाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत तिन्ही शहरात लोक सहभागातून स्वच्छता मोहीम घेतल्या जात आहेत. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक आठवड्याला महापालिकेकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलं जात असून वेगवेगळ्या भागात मुख्य मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता केली जाते. गुरुवारी आपटा पोलीस चौकी ते कर्मवीर चौक या मार्गाची स्वच्छता महापालिका कर्मचारी आणि सावली बेघर केंद्र तसेच इन्सा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या मोहिमेत आयुक्त नितीन कापडणीस यांनीही सहभाग घेत मार्गदर्शन केले. मोहिमेत उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहायक आयुक्त SS खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण, सावली बेघरचे मुस्तफा मुजावर, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर, स्वच्छता निरीक्षक AY बारगीन, पंकज गोंधळे आदी जण सहभागी झाले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, औद्योगिक सुरक्षा आणि स्वास्थ्य निदेशालय यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज रोडवरील श्रीदत्त पेट्रोल पंपावर साईट मॉकड्रिल घेण्यात आलाय. यामध्ये महापालिका अग्निशामक विभागासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकारी कर्मचारी, महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सहभाग घेतला.
त्यामध्ये एखाद्या अचानक घडलेल्या दुर्घटनेत कोणत्याही आपत्तीला आपली आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे, त्या ठिकाणी तात्काळ मदत कशी पाठवली जाते याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. त्यामध्ये सांगली मिरज श्रीदत्त पेट्रोल पंपावर पेट्रोल उतरवणाऱ्या एका टँकरचा गॅस लिकेज झाल्यामुळे चालक बेशुद्ध पडतो आणि त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा कशा आणि किती वेळात पोहोचतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. पंपावरील दुर्घटना घडताच हजारवाडी येथे फोम टेंडर हा 7 मिनिटात हजर होऊन त्याने फोम फवारणी करून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापालिका मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडील सांगली आणि मिरज फायर फायटर 8 मिनिटात दाखल होऊन त्यांनी नियंत्रण मिळवलं. या प्रात्यक्षिकाच्या सुरुवातीपासून अवघ्या 15 मिनिटात घटना नियंत्रणात आणता येते याची खात्री या निमित्ताने सर्वांनाच. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय पथकाने अलकुड एम करोलीटी आणि हिंगणगाव या 3 गावांची झाडा झडती घेतली. पथकातील अधिकाऱ्यांकडून थेट लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आलाय. योजनांचा लाभ दिला जातो का याबाबतची माहितीही यावेळी घेण्यात आली आहे. केंद्राच्या योजनांच्या कामांची पाहणी केंद्रीय समितीकडून गुरुवारी सुरू झाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम आणि करोलीटी या 2 गावांची एस एस शुक्ला यांनी तसेच अरविंद कुमार यांच्याकडून हिंगणगाव येथील कामांची पाहणी करण्यात आली आहे. सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या योजनांची तपासणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने समिती गठीत केली आहे. शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांसह सर्व योजना तसेच 14 व 15 वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाची माहिती घेण्यात आली आहे. केंद्रीय योजनांची अंमलबजावणी कशी केली जाते, लाभार्थ्यांची निवड योग्य प्रकारे केली आहे का, लाभार्थ्यांना लाभ मिळतो का याबाबतची खात्री करण्यात आली. दोन्ही अधिकाऱ्यांकडून थेट संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आलाय. याशिवाय तिन्ही गावातील ग्रामपंचायती मधील दप्तर तपासणीही करण्यात आली. सध्या महसूल विभागाचा अनागोंदी कारभार आणि सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 लाखांपर्यंत कर्ज बोजा चढत आहे. तर याकडे गावातील सोसायट्या डोळे झाकपणा करत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरले. शेती कामासाठी सामान्य कर्ज आणि जनावरांसाठी किंवा इतर कर्जासाठी ई करार मार्फत फक्त गावातील सेवा सोसायटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यासाठी शासन शेती मूल्यांकन किमान 15,000 रुपये प्रति गुंठा ठरवत असते. हा एकदाच ई करार शेतकऱ्यांकडून सेवा सोसायट्या करून घेत असतात. नंतर सेवा सोसायटीकडून प्रति गुंठा 1500 ते 2000 रुपये पीक कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते. याची नोंद 7/12 उतारावर ई करार अशी नोंद होते. मात्र मागील 6 महिन्यांपासून कुरळपमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर कुरळप सर्व सेवा सोसायटीमधून घेतलेल्या कर्जाची रकमेपेक्षा ई करार प्रमाणे शेतीची किंमत 7/12 उतारावर नोंद होत असल्याने काही शेतकऱ्यांच्या उतारावर 18,45,000 रुपयांची नोंद झाल्याचा आढळून आल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरले. तर एवढे कर्ज कधी काढले हाच विचार शेतकरी करत आहेत. सोसायट्यांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या 10 ते 15 पट जास्त कर्ज शेतकऱ्यांच्या उतार्यावर दिसत असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.